अजितदादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले, त्यानंतर पवार कुटुंबात फूट पडली, यावर टीकाही वारंवार करण्यात आली. अजितदादांनी आपण कुटुंबात एकटे पडल्याची भावना बारामतीकरांसमोर बोलून दाखवली होती. पत्रकारांनी शरद पवारांची बहीण आणि अजित पवारांची आत्या सरोज पाटलांना विचारलं असता त्यांनी अजितदादांचे चांगले कान पोचले आहे. नेमकं काय घडलंय बघूया. की या इलेक्शनचा परिणाम आमचे घर फुटीवर काही होणार नाही. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून राहत येतो. काय बोलला किंवा श्रीनिवास काही बोललं हे राजकारणापुरते. इलेक्शन संपले की सगळे ढग निघून जात. हा माणूस खलास केला की आपल्याला राज्य आपल्या हातात आलं. म्हणून ते आंब्याच्या झाडाला जसं दगड मारतात लोक, तसं ते शरद पवार दगड मारतात. आणि अजितचा तर एक टोल थोडासा सुटला असेल, कदाचित त्याला आता पश्चातापही झाला असेल. हे फार लोकांना हे फार विचित्र वाटतं. आम्हाला काय फॅमिलीला काही वाटत नाही. आमचा हा वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष आमच्या आईवडिलांनी इतक्या भक्कम पायावर उभा केला आहे की या इलेक्शनचा परिणाम आमचे घर फुटीवर काही होणार नाही. किंवा आमचं जे भाऊ बहिणींचे एकमेकांवर जे प्रेम आहे हे प्रेम बिलकुल कमी होणार नाही असं मला वाटतं. किंवा लोकांनी चिंता करू नये. उभीत आपलं काहीतरी आता फुटला गट फुटला पवार यांच्यात फूट पडली काही होत नाही. इलेक्शन होईल, जे निवडून येतील ते येतील. मला आणखी एक सांगायचं आहे. आणि आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून राहत येतो. एन डी पाटील आणि शरद पवार दोन अत्यंत वेगळ्या डाव आणि उजो विचारसरणीचे लोक आहेत. कधीही राजकारण घरामध्ये आमच्या आलं नाही. उलट जेव्हा एन डी पाटील उभे राहिले त्यांच्याकडे पैसे पण नसायचे. तेव्हा माझ्या आईने राजाराम बापूच्या विरुद्ध उभे होते. 10,000 रुपये त्यांना आईने दिले. म्हणजे एन डी तुमच्याकडं मला माहिती आहे पैसे नाही पण प्रचाराला असं ते 10,000 घ्या आणि एक मेगाफोन दिला गळ्यात. आणि मग आमचे एन डी पाटील घोड्यावरनं काय जायचे, सायकलवरनं काय जायचं. आणि राजकारण आम्ही घरात आणत नाही, एका ताटात जेवतो. आणि शरद पवार यांचं तर मी पाहिले की स्वतःच्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात काय आहे का, एन डी सरांच्या ताटात आहे का, ते तर मी पडले बघा ते घाला तिथं. असे इतके सुंदर सुसंस्कृत कुटुंब असताना काही होणार नाही मला नाही वाटत. सुप्रिया राजकारण आहे हो. एन डी पाटील नाही का शरद पवारांवर टीका करायची, कितीतरी करायचे. म्हणजे सगळ्यात प्रकार जास्त एन डी पाटील शरद पवारांवर बोलायचे. तेव्हा आम्हाला ती सगळी सवय. आमच्याकडे काँग्रेस पण होतो, आमच्या आई शेका पक्षाची आणि शरद पवार काँग्रेसचे. आमच्याकडे उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, क्रांतीसिंह नाना पाटील सगळे डाव्या विचारसरणीचे लोक यायचे आणि यशवंतराव चव्हाण बाकीचे त्यावेळेचे पुढारी पण यायचे. आमच्या घरावर त्याचा काय परिणाम निवडून आता काय लोक करतात ते काही सांगता येत नाही. आणि हे जे बोलणं म्हणजे शरद हे तुमचा अजित काय बोलला किंवा श्रीनिवास काय बोललं हे राजकारणापुरते. इलेक्शन संपले की सगळे ढग निघून जातील. डोळ्याला पाणी आणणं हे दुबळेपणाचं लक्ष आहे. लढायचं वाईट प्रचंड वाटतं कारण आम्ही फार सुवर्णकाळ आम्ही बघितलेली माणसं होतात जुनी. आणि कसा तो सुटतो मला काही कळत नाही. पण या बीजेपीचा रोग सगळा शरद पवार होणार आहे. हा माणूस खलास केला की आपल्याला राज्य आपल्या हातात आलं. म्हणून ते आंब्याच्या झाडाला जसं दगड मारतात लोक, तसं ते शरद पवार दगड मारतात. आणि अजितचा तर एक टोल थोडासा सुटला असेल पण त्याने तो दुःख झालेले आहे. तुमचा अजित चुकला त्याच्याबद्दल त्याच्याशी काय बोलणं झालं का किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालं का? अजित चुकला तुमचा हा हा त्याच्या संदर्भात काही बोललं नाही. अजित चुकला असेल नसेल तर काही मला कळत नाही. पण शरदच्या विषयी जी काही भाषा आली त्याच्या तोंडून